student scholars in association with Goa Headmasters Association. मुलांनो नमस्कार. दहावीच्या वर्गात मराठी शिकत असताना गद्य विभागाला सुरुवात झालेलीच आहे, नाही का? काव्य विभागाला, कवितांना आज सुरुवात होणार आहे. परंतु दहावीतली पहिली कविता शिकण्या अगोदर नववीत असताना मराठीत आपण कोणत्या कविता शिकलो ते थोडंसं पाहूया, त्याची थोडी उजळणी करूया. तुम्हाला आठवत असेलच, पहिली कविता नववीत जी होती ती ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताबाईंनी संत ज्ञानेश्वरानं उपदेश केला की जग जरी तुमच्याकडे वाईट वागत असलं तरी तुम्ही काय करा, जगाकडे चांगलं वागा. कोणाच्याही विषयी मनात राग ठेवू नका, सर्वांशी प्रेमानं वागा. म्हणजे आपलं वागणं कसं असावं हे मुक्ताबाईंनी आम्हाला सांगितलं. हे फक्त ज्ञानेश्वरांना सांगितलं असं नाही, तुम्हा आम्हाला सुद्धा सांगितलं. हे संत आपण कसं वागावं हे आम्हाला सांगत असतात. मग आपलं वागणं चांगलं झालं की आपल्याला डोळ्यांना सगळीकडे तो परमेश्वर दिसू लागतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, सगळीचकडे देव आहे परमेश्वर आहे याचं आपल्याला दर्शन होतं. म्हणजे आपलं वागणं कसं असावं, आपलं बघणं कसं असावं हे संत आम्हाला सांगत असतात. आणि देव दिसू लागला की त्या देवाकडे काय मागणं असावं, काय मागावं हे सुद्धा समर्थ रामदासांनी सांगितलं. ते म्हणाले की कोमल वाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम. आणि असं चांगलं आपण वागलो, चांगलं बघितलं, चांगलं मागितलं की आपल्याला चांगलं जे आहे त्याचं वर्णन करावं असं वाटतं. म्हणून संत एकनाथ महाराजांनी बघा लिहून ठेवलं की आई मजं मारू नको. कृष्णाच्या किती सुंदर लीला आणि त्या लीलांचं वर्णन संत एकनाथ महाराजांनी केलं. मुलांनो, ह्या संतांची जी वाणी आहे ना, जी वाचा आहे, ती समाजासाठी आहे. ह्या संतांनी जे लिहिलं, त्यांची लेखणी ही सुद्धा सर्व समाजासाठी आहे. संतांनी ज्या प्रकारची आपली राहणी ठेवली, म्हणजे ज्या प्रकारे ते राहिले, ते त्यांचं जीवनसुद्धा सर्व लोकांसाठी आहे. आणि आपल्या वागण्यातून, बोलण्यातून, चालण्यातून, दिसण्यातून समाजात जिथे जिथे ते गेले त्या त्या ठिकाणी त्यांनी चांगले विचार, सद्विचार समाजाला दिले. म्हणून संतांचे हे अभंग, त्यांच्या रचना शेकडो वर्ष झाली तरीसुद्धा आम्ही तुम्ही म्हणतो की नाही. आता तुम्हीच बघा, तुमच्या गावामध्ये जिथं तुम्ही राहता किंवा शहरात राहत असाल, तर त्या गावातून, त्या शहरातून बऱ्याच वेळेला आपल्याला ह्या संतांच्या रचना ज्या आहेत त्या रचना अनुभवायला येतात. म्हणजे अनेक वेळा मंदिरामध्ये वगैरे बघा भजनं असतात आणि ती भजनं आपल्याला घरबसल्या ऐकायला मिळतात. घराघरामधून ही भजनं म्हटली जातात, अभंग म्हटले जातात. आज आपण बघतो की समाज सगळा दुभंगला आहे, नाही का? कोरोना महामारीमुळे प्रत्येकाच्या मनात समस्या निर्माण झाल्या आहेत. मग अशा वेळेला मनःशांती हवी सर्वांना वाटतं. मनःशांतीचं, भक्तीचं बीज आम्हाला तयार करून दिलं आहे संतांनी. त्याला अभंग म्हणतात, त्याला ओव्या म्हणतात, त्याला श्लोक म्हणतात. अशी अभंगरचना जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आम्हाला तेवढ्या वेळापुरतं तरी बरं वाटतं की नाही. म्हणून बघा, घराघरातून हे अभंग, ही भजनं म्हटली जातात, त्यांचं सादरीकरण केलं जातं. मंदिरात जशी भजनं होतात तशी बऱ्याच वेळेला प्रवचनंसुद्धा होतात. ह्या प्रवचनामधून आम्हाला चांगलं काय आहे जे आम्ही घेतलं पाहिजे ते शिकवलं जातं. जसं घरात आई वडील तुम्हाला सांगतात की आपण नेहमी खरं बोलावं, नाही का, सत्यच बोलावं. म्हणून आपलं ब्रीद वाक्य आहे, सत्यमेव जयते, म्हणजे सत्याचाच विजय होतो. अशी सुंदर वचनं जी आपल्या जीवनात आवश्यक आहे ती प्रवचनामधून वगैरे सांगितली जातात. म्हणजे भजन असो किंवा प्रवचन असो, त्यामधून भक्तिभाव निर्माण केला जातो. माणूस म्हणून आपण कसं जगलं पाहिजे हे आम्हाला शिकवलं जातं.
तर या प्रवचनामधून आम्हाला जीवनात आपण चांगलं काय घेतलं पाहिजे ते सांगितलं जातं आणि अशा प्रकारे भजनातून प्रवचनातून आम्हाला चांगलं चांगलं काय ते आम्ही स्वीकारावं असं पुन्हा पुन्हा प्रवचनकार सांगतात. आपण ते ऐकलं पाहिजे. जसं आई वडील आपल्याला घरात सांगतात की नाही चांगलं वागलं पाहिजे, शाळेत शिक्षक सांगतात, तसंच प्रवचनातून संतांनी काय काय सांगितलं ते आम्हाला सांगितलं जातं. आता तुम्ही बघितलं असेल गोव्यात पूर्वी जशी भजनाची फार मोठी परंपरा तशी आता आरतीचीही मोठी परंपरा सुरू झालेली आहे, नाही का? आणि अनेक तरुण युवा वर्ग ह्या घुमट आरतीच्या माध्यमातून देवाची उपासना करतो, भक्तिभावानं त्या आरत्या म्हटल्या जातात. ह्या सर्वांच्या बरोबरीनं ज्याच्यात अभिनय आहे, ज्याच्यात संगीत आहे, सूर ताल लय आहे, सुंदर सुंदर अशी कथानकं आहेत, अशी कीर्तनं मंदिरामंदिरामधून केली जातात. आत्ता तुम्ही बघत आहात ते नारदीय कीर्तन आहे, म्हणजे ह्या कीर्तनाची सुरुवात नारद मुनींनी केली आणि म्हणून त्याला नारदीय कीर्तन असं म्हणतात. या कीर्तनाच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन फार पूर्वीपासून झालेलं आहे. तुम्ही इथं बघू शकता संवादिनी वादक किंवा हार्मोनियम ऑर्गन वाजवणारे कलाकार एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला तबला वादक बसले आहेत आणि मध्ये जे बुवा आहेत कीर्तनकार आहेत ते सुरुवातीला नमन करतात, मंगलाचरण करतात, एखादा संतांचा अभंग घेतात, त्याच्या माध्यमातून सांगतात की संतांनी शेकडो वर्षापूर्वी जे सांगितलं मुलांनो ते सुद्धा आज तेवढंच फार महत्त्वाचं आहे. आणि मग हा कीर्तनकार काय करतो, एखादी चांगली कथा सांगतो, ती अशी रंगवून सांगतो आणि त्यातून योग्य संदेश लोकांना देत असतो. तर अशा विविध प्रकारे प्रबोधन संस्कृतीच्या माध्यमातून मंदिरामंदिरामधून होत असतं. आत्ता तुम्ही बघता आहात ते वारकरी कीर्तन आहे. वारकरी कीर्तनामध्ये कसं असतं, एक कीर्तनकार त्यांचा पुढे असतो आणि बाजूला मोठ्या संख्येनं टाळकरी असतात, जे वारकरी आहेत हातात टाळ घेऊन उभे असतात आणि भक्तिभावानं अभंग म्हटले जातात, विठ्ठल नामाचा जयघोष केला जातो, टाळ मृदंग वाजवला जातो आणि अशा भक्तिमय वातावरणात सर्व देहभान विसरून त्या भजनामध्ये तल्लीन होऊन जातात. ही फार मोठी परंपरा कीर्तनाची महाराष्ट्रामध्ये आम्हाला दिसून येते. ह्या सगळ्याच्या माध्यमातून काय केलं जातं, तर भक्तिभाव समाजामध्ये निर्माण केला जातो. आज आपण जी कविता अभ्यासणार आहोत नाचू कीर्तनाचे रंगी, तर ती कविता तो अभंग ज्यांनी लिहिला आहे त्या संत नामदेवांविषयी आपण थोडी माहिती जाणून घेऊया. मुलांनो महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले, संत नामदेव हे त्यापैकी एक. मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यात नरसी बामणी या गावात शके 1992 इसवी सन 1270 संत नामदेवांचा जन्म झाला. दामाशेटी हे त्यांचे वडील आणि गोणाई हे त्यांच्या आईचं नाव. लहानपणापासूनच संत नामदेवांना विठ्ठल भक्तीची फार ओढ होती आणि त्यामुळे घडलं असं की लहान असल्यापासून नामदेव भक्तीमध्ये पूर्णपणे मग्न झाले. म्हणजे खेळणं आणखी काय करणं हे त्यांना तेवढंसं आवडेना. डोळे बंद करायचे, विठ्ठलाचं नाम घ्यायचं, विठ्ठलाचे अभंग म्हणायचे, ह्यातच ते पूर्णपणे तल्लीन होऊन जायचे. म्हणून आज आम्ही नाचू कीर्तनाचे रंगी जे म्हणणार, जे ऐकणार, ज्याचा अनुभव घेणार, ते संत नामदेव प्रत्यक्षात कसं जीवन जगले हे जाणणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण संतांचे अभंग त्यांच्या रचना मुलांना या कुठून तयार झाल्या, त्यांच्या जीवनातून तयार झाल्या, त्यांच्या जीवनातल्या अनुभवातून तयार झाल्या. फक्त कल्पना करून संत कधी लिहित नाहीत, कळलं का? आणि म्हणून हे अनुभव आम्हाला चांगले आहेत आमच्या जीवनात, आपण त्यांच्याकडून बरंच काही शिकू शकतो. म्हणून संत नामदेव जेव्हा लहान होते तेव्हा घडलेला एक प्रसंग तुम्हाला सांगतो. गोष्टी सगळ्यांनाच आवडतात की नाही सांगा बघूया. कोणाला कंटाळा येतो का गोष्ट ऐकायला? नाही ना, मग ठीक आहे, थोडक्यात सांगतो म्हणजे तुम्हालासुद्धा कळेल की भक्तिभाव कसा निर्माण झाला, कसा दृढ झाला नामदेवांच्या मनात. एकदा काय झालं, वडिलांना कुठेतरी कामानिमित्त जायचं होतं आणि म्हणून छोटा नामदेव त्याला सांगितलं वडिलांनी की मी आज जरा लवकर निघून जातोय घरातून बाहेर, तू काय कर, देवाची पूजा कर आणि देवाला नैवेद्य राख. नामदेव म्हणाले ठीक आहे. नामदेवांच्या मनाचं तर खूप वर्षापासून इच्छा होती, बाबाच रोज देवाची पूजा करतात, बाबाच रोज नैवेद्य राखवतात, मलासुद्धा संधी कधी मिळत नाही असं का? आणि एक दिवस त्याला ती संधी मिळाली, फार आनंद झाला. त्यानं पूजा केली, दुपारच्या वेळेला आईकडून महानैवेद्य घेतला आणि मंदिरात जाऊन बसला, विठ्ठलाच्या मूर्तीसमोर नैवेद्य दाखवला.
आणि वाट बघतो की विठ्ठल पांडुरंग येणार आणि नैवेद्य घेणार म्हणजे स्वतः भोजन करणार. खूप वेळ झाला विठ्ठल काही आला नाही. आई मात्र आली घराकडून आणि विचारू लागले, काय रे नामदेवा किती वेळ झाला, नैवेद्य दाखवलास ना, जा आता घेऊन. नामदेव म्हणू लागला, आई नैवेद्य दाखवला पण विठ्ठलाने फक्त बघितला घेतला नाही, त्याचं सेवन केलं नाही, तो ग्रहण केला नाही, खाल्ला नाही, मी कसा येऊ. मग आईनं खूप समजावलं पण नामदेव रडू लागले. मग नंतर काय झालं, पुढं काय घडलं हे मी तुम्हाला सांगणार नाही, हे तुम्ही शोधून काढायचं. खूप सुंदर कथानक नामदेवांच्या जीवनावरती आधारित असलेली अनेक पुस्तकं आहेत बरं का मुलांनो, ती पुस्तकं तुम्ही वाचा. आंतरजाल किंवा इंटरनेटवरती सुद्धा अनेक सुंदर कथानकं आहेत. लहानपणी नामदेव कसे घडले ते तुम्ही अवश्य बघा, त्यातून तुम्हाला कळेल की या कथेत पुढं काय झालं. म्हणून आम्ही आता पुढे जाऊया. लहानपणी असे संत नामदेव, नामदेव नामाच्याच भक्तीत तल्लीन होते विठ्ठलाच्या बरं का. नावच ह्यांचं नामदेव, किती खरं नाव ठरवलं बघा त्यांनी, नामदेव. देवाचं नाम घेतात ते नामदेव. असे नामदेव लहानपणापासून विठ्ठल भक्तीत तल्लीन होत गेले आणि पुढं त्यांनी ह्याहीपेक्षा मोठं काम केलं बरं का. महाराष्ट्रात त्यांचा जन्म झाला परंतु विठ्ठलाचं नाम, तो ज्ञानदीप, तो नामदीप सर्व भारतात त्यांनी पोचवला. आणि कशाप्रकारे, तर स्वतः पायी प्रवास केला, ठिकठिकाणी गेले, मध्य प्रदेशात, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, हिमाचल प्रदेश अशा अनेक भागात त्यांचा प्रवास होता. आणि पंजाबमध्ये घुमान येथे तर चक्क 20 वर्ष त्यांचं वास्तव्य होतं. आणि जिथे जिथे गेले त्या त्या भाषेत त्यांनी रचना केल्या, हिंदीत सुद्धा त्यांनी रचना केल्या. त्यांची 61 पदं आहेत, गीतं आहेत, ज्याला नामदेव की मुखवाणी असं म्हणतात. त्याचा समावेश ग्रंथसाहिब ह्या शिखांच्या ग्रंथातही ह्या गीतांचा, या पदांचा समावेश झाला. असे संत नामदेव त्यांच्या डोळ्यासमोर, मग डोळे ते बंद असोत किंवा उघडे असोत, कायम विठ्ठलाचीच मूर्ती दिसायची. असे संत नामदेव जिथं घुमान इथे राहिले पंजाबमध्ये, तिथं 2015 यावर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं. आणि नामदेवांनी त्या काळी जे भक्तीच्या माध्यमातून देशाला जोडण्याचं कार्य केलं, त्याला पुन्हा एकदा नवीन झळाळी प्राप्त झाली. सर्वांनी स्मरण केलं ते संत नामदेवांच्या ह्या कामाचं. मुलांनो, त्या काळी हे फार कठीण होतं काम करणं, कारण जायचं तर चालत जायचं सगळ्या ठिकाणी, खूप श्रम व्हायचे, परंतु नाम घेत नामदेव निघाले की श्रम त्यांना कधीच झाले नाही म्हणून समजा. अशा नामदेवांच्या 2 रचना आज आपण अभ्यासणार आहोत. त्या त्यांच्या अभंगगाथेतल्या आहेत. संत नामदेवांची अभंगगाथा याच्यातल्या 2 रचना आम्ही आज अभ्यासणार आहोत. अशा अनेक वारकऱ्यांना ज्यांनी जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवला, अनेक वारकरी मग मोठ्या संख्येनं पंढरपूरला जाऊ लागले आणि संत नामदेवांच्या कीर्तनात रमू लागले. पाऊले चालती पंढरीची वाट असा अनुभव ह्या सर्व लोकांना आला. असे संत नामदेव महाराज, त्यांच्या रचना, त्यांचे अभंग आम्ही आज अभ्यासणार आहोत. मुलांनो, हे अभंग खरोखर अभंग आहेत आणि या अभंगाचे 2 प्रकार आहेत. त्यातला एक प्रकार असा आहे ज्यामध्ये शब्दरचना थोडी जास्त असते आणि एक रचना अशी असते की ज्यात शब्दरचना फार कमी असते. म्हणून दोन्ही प्रकारचा एक एक अभंग आज आपण अनुभवणार आहोत, त्याचा अभ्यास करणार आहोत. अशा संत नामदेवांचं जीवन, त्यांनी केलेलं कार्य, हे सगळं कशासाठी केलं, तर ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी. इतरांसाठी काहीतरी मागायचं हा संतांचा अनुभव असतो, तोच प्रत्यय आम्हाला या ठिकाणी येतो. नामदेवांनी स्वतःसाठी मुलांना काही मागितलं नाही बरं का, भक्तांसाठी मागितलं, इतरांसाठी मागितलं आणि सर्वांना सांगितलं की तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल, देवाला आपलंसं करायचं असेल, तर काय करा, संतांची संगती करा. अशा प्रकारची ही कविता आज आपण अनुभवणार आहोत. नाचू कीर्तनाचे रंगी. मुलांनो, ही कविता आधी आम्ही म्हणूया. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, सर्व सांडुनी माझाई, वाचे विठ्ठल रखुमाई, परेहुन परते घर, तेथे राहू निरंतर,
सर्वांचे जे अधिष्ठान तेची माझे रूप पूर्ण। अवघी सत्ता आली हाता नामयाचा खेचरी दाता। संत नामदेव पुढे सांगतात, परिसाचे निसंगे लोह होय सुवर्ण, तैसा भेटे नारायण संत संगे, कीटकी ध्याता भृंगी झाला तोची वर्ण, तैसा भेटे नारायण संत संगे, वनस्पती परिमळू चंदन झाला जाण, तैसा भेटे नारायण संत संगे। नामदेवांची अभंग गाथा। तर मुलांनो, ह्या दोन रचना ज्यांचा आपण आज अभ्यास करणार आहोत त्यातली पहिली रचना आपण आधी बघूया। त्यातली पहिली ओळ अशी आहे, पहिला चरण अभंगाचा असा आहे, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी। आता तुम्ही म्हणणार, सर कीर्तन म्हणजे काय? आता तुम्ही बघितलं, परंतु कीर्तनाचा प्रारंभ कधी झाला हे तुम्ही बघितलं, नारद मुनीपासून झाला। पण कीर्तनात आणखी काय काय अपेक्षित असतं? कीर्तनच पहिल्या नंबरवर आहे का? तर नाही। आधी श्रवण महत्त्वाचं आहे, म्हणजे ऐकणं फार महत्त्वाचं आहे। भक्तीची जी व्याख्या केली गेली, जी सोपानं म्हणजे पायऱ्या सांगितल्या, त्यात आधी श्रवण सांगितलं म्हणजे ऐकणं, आणि नंतर कीर्तन, त्यानंतर विष्णोः स्मरणम, म्हणजे मुलांना आधी काय करायचं? ऐकायचं। हे तुम्हाला सुद्धा अभ्यासात लागू आहे। तुम्ही म्हणणार कसं? अभ्यासी सुद्धा तुमची भक्ती झाली पाहिजे, त्यात प्रेम निर्माण झालं पाहिजे, म्हणून आधी काय करायला पाहिजे? श्रवण नीट ऐकलं पाहिजे। वर्गात जे शिकवलं जातं ते पहिलं ऐकणं फार महत्त्वाचं आहे। मग ऐकल्यानंतर श्रवण झाल्यानंतर कीर्तन, म्हणजे ते आपण म्हणून दाखवणं, बोलून दाखवणं, त्याचा सराव करणं, आणि त्यानंतर आलं स्मरण करणं, म्हणजे त्याची आठवण ठेवणं, ते आपल्याला आठवतं की नाही हे पुन्हा तपासून बघणं। हे जसं भक्तिमार्गात आहे तसं तुमच्या अभ्यासात सुद्धा फार महत्त्वाचं आहे। लक्षपूर्वक ऐकणं, ऐकल्यानंतर ते योग्य प्रकारे मांडणं समोर, आणि त्यानंतर त्याचं पुन्हा स्मरण ठेवणं, ह्या तीन सुरुवातीच्या पायऱ्या आहेत भक्तीतल्या। नामदेवांनी त्यातला कीर्तन हा मार्ग निवडला, आणि त्यांनी काय सांगितलं बघा, नाचू कीर्तनाचे रंगी म्हणून सांगितलं। मग तुम्ही म्हणणार, हा कसला बरा रंग आहे, नाही का? हे रंग म्हटले की आम्हाला रंग आठवतात, परंतु ते रंग बाहेरच्या जगातले आहेत, नाही का? हे होळीच्या दिवसात, रंगपंचमीच्या दिवसात आपण गुलाल वगैरे उधळतो, हे सगळे रंगही फार महत्त्वाचे आहेत। परंतु नामदेव, संत नामदेव जो रंग सांगतात तो भक्तीचा रंग आहे। म्हणून त्यांनी काय सांगितलं बघा, नाचू कीर्तनाचे रंगी, आणि ह्या कीर्तनाच्या माध्यमातून काय करायचं ते सुद्धा सांगितलं। काय करायचं सांगा बघूया। नामदेवांना काही स्वतःचं नाव मोठं करायचं नव्हतं, कीर्तनातून पैसाही मिळवायचा नव्हता, तो त्यांचा व्यवसाय नव्हता, तो भक्ती करण्याची त्यांची एक पद्धती होती। त्या माध्यमातून देवाची सेवा करायची, लोकांपर्यंत चांगले विचार पोचवायचे, आणि म्हणून त्यांनी म्हटलं की ज्ञानदीप लावू जगी। ज्ञानदीप म्हणजे ज्ञानाचा दीप, दिवा, दीपक। मग जिथं अज्ञान आहे तिथं तुम्ही दिवा लावला, दीपक लावला की काय होतं? अज्ञान दूर होतं। जसं खूप काळोख एका ठिकाणी आहे, एखाद्या खोलीत अनेक वर्ष काळोखात आहे खोलीत, तुम्ही एक दिवशी तिथलं दार उघडा तरीही काळोख असेल तर एक दिवा पेटवून ठेवा, एक पणती पेटवून ठेवा तिकडं, बघा काय होईल सांगा, काळोख राहील का? नाही ना, बरोबर, काळोख राहणार नाही। जेवढा प्रकाश तिथं आणाल तेवढा काळोख तत्क्षणी तिथून निघून जाईल। तसं समाजात असणारा जो अंधकार आहे अज्ञानाचा, तो दूर करायचा मार्ग कीर्तनाच्या माध्यमातून संत नामदेवांनी मिळवला। आता अज्ञान दोन प्रकारचं होतं, संकट दोन प्रकारची होती। एक बाहेरून आक्रमण आपल्या देशावरती व्हायची, संस्कृतीवरती व्हायची, धर्म संकटात होता, आपली संस्कृती, भाषा, आपल्या चालीरीती सगळं संकटात होतं, बुवाबाजी फार वाढली होती, लोकांना देवाचीच भीती वाटत होती। अशा वेळेला तो देव हा आईसारखा आहे, विठू माऊली आहे, बरं का मुलांनो? जसं आपल्याला दुःख झालं आपण काय करतो, आधी वडिलांकडे जातो का आईकडे जातो सांगा? बरेच जण आधी आईकडेच जातात ना, वडिलांकडेही जातात, नाही असं नाही, परंतु जास्त आपला ओढा आईकडे असतो।
तसं नामदेवाने सांगितलं, विठ्ठल ही आपली आई आहे, घाबरता कशाला देवाला, हे ज्ञान लोकांना दिलं. देव आपली काळजी वाहणारा आहे, आपण त्याला शरण जाऊया, त्याचं नाम घेऊया, हे ज्ञान त्यांनी लोकांना दिलं. दुसरं संकट निर्माण झालं, एक बाहेरचं संकट, दुसरं संकट माणसाच्या मनात असणारे विकार, वाईट विचार, राग, मत्सर, द्वेष, येतो की नाही सांगा बघूया. तुमची एखादी वस्तू घराकडे जर कोणीतरी घेतली, तुम्हाला न सांगता घेतली, गप्प राहता का हो त्यांना? राहता नाही, घेणार तर घे, तू मला आवडते पण तुला दिली, असं म्हणता सांगा, असं म्हणता का? नाही, ज्यावेळेला आपण चिडतो, माझी वस्तू मला न विचारता घेतलीस, अर्थात त्यानं विचारलं पाहिजे, हे बरोबर आहे. परंतु नामदेव महाराज काय म्हणतात, हा तुमच्यातला राग आहे, तो राग दूर करा, असा उपदेश त्या काळी वारकऱ्यांना, सर्वसामान्य लोकांना नामदेव महाराजांनी केला. आणि त्यांनी सांगितलं काय, अज्ञान जे आहे ते आपल्याला दूर करायचं आहे. कशाच्या माध्यमातून? कीर्तनाच्या माध्यमातून. मत्सर कोणाचा करायचा नाही, द्वेष कोणाचा करायचा नाही, अशा प्रकारची शिकवण संत नामदेवांनी दिली. आणि हे करताना काय झालं, सर्व सांडूनी माझाई, नामदेव महाराज म्हणतात सर्व सांडूनी माझाई. माझाई म्हणजे माझ्याजवळ जे जे आहे ते काय होऊ दे, सांडून जाऊ दे. कधी वस्तू सांडतात सांगा बघूया. आपण गर्दीच्या ठिकाणी गेलो, आपली एखादी वस्तू हरवते त्या ठिकाणी, हा एक वस्तू हरवण्याचा प्रकार झाला. परंतु समजा एखादं भांडं असं आहे ज्यात फक्त एक लिटरच पाणी राहतं, बरं का, आणि त्यात तुम्ही जर 2 लिटर पाणी ओतायला गेला तर राहील का? हां, 1 लिटरवर जे आहे ते सगळं बाहेरच पडणार, ते सांडून जाणार भांड्याच्या बाहेर, बरोबर. नामदेवांचंही तसंच झालं. संत नामदेवांनी नाम एवढं स्वतःच्या आत 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 घेतलं की त्यांचं मन, त्यांची बुद्धी ही सगळी नामानंच भरून गेली. आणि इतर जे प्रपंचातले विषय आहेत, समाजातली दुःख आहेत, त्यांच्या जीवनातली, ती त्यांना काहीच नाही जसं वाटू लागलं. सर्व सांडूनही माझाही, माझ्याजवळ जे आहे ते माझं असं काहीच नाही, माझं काय आहे तर विठ्ठलाचं नाम आहे जे मी भक्तिभावानं घेतो, अशा प्रकारची जाणीव त्यांच्या मनात निर्माण झाली. म्हणून ते म्हणतात काय झालं, कीर्तनात गेल्यामुळं एवढा आनंद झाला की माझ्या जीवनातली मी सुखदुःख दोन्ही विसरलो, कारण तो आनंद मिळाला जो विठ्ठलाचं नाम घेऊन आपल्याला मिळतो. आणि तो कसा आहे, सुखदुःखाच्या पलीकडे जाणार आहे. बघा, आपल्याला काही वेळेला सुख होतं, काही वेळेला दुःख होतं. म्हणजे परीक्षेत समजा तुम्ही पेपर लिहिले, चांगले गुण मिळाले, सुख होतं. परीक्षेत पेपर लिहिले, गुण मिळाले पण तेवढे चांगले मिळाले नाही, थोडे कमी मिळाले, दुःख होतं, नाही का? आपली प्रत्येक कृती जीवनातली अशी आहे, नाही बरोबर. पण संत नामदेवांनी सांगितलं, सर्व सांडूनही माझाही, सुखदुःखाच्या पलीकडे जाण्याचा आनंद त्यांना विठ्ठलाचं नाम घेऊनच मिळाला. याचं कारण काय, वाचे विठ्ठल रखुमाई, सदा सर्वदा तोंडातून विठ्ठल 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 हे नाम त्यांचं चालू असायचं. आणि या नामाचाच परिणाम त्यांच्या जीवनावरती एवढा खोलवर झाला की प्रत्येक क्षणाला डोळ्यासमोर विठ्ठलाची मूर्ती दिसू लागली. आणि त्यांना असं वाटू लागलं की आपलं खरं घर इथं नाही आहे. आता तुम्ही म्हणणार, सर खरं घर खोटं घर हा काय प्रकार आहे, नाही का? तुम्ही आम्ही सगळेच घरात राहतो. एखाद्या झोपडीत कोणी राहत असेल पण ते त्याच्या दृष्टीने घरच आहे. एखादा मोठ्या बंगल्यात राहत असेल, नाही का, परंतु तो बंगला हे त्याचं घर आहे. म्हणजे तुम्ही आम्ही माणसं जी आहोत ती या ना त्या घरात राहतो, एवढ्यापर्यंत ठीक आहे. परंतु नामदेव महाराज कीर्तनाच्या माध्यमातून काय अनुभव घेतात आणि सांगतात, हे घर आहे ते वेगळं म्हटलं त्यांनी, दुसरं एक घर आहे ते म्हणजे आपलं शरीर, नाही का? तुम्हा आम्हाला सर्वांना देवानंही शरीरं दिली आहेत आणि त्या शरीरामध्ये एक शक्ती दिली आहे. म्हणजे तुम्ही चित्रपट वगैरे कधीतरी बघितले असतील जुने, तर त्यात ते दाखवतात. काय दाखवतात? एक प्रसंग असा असतो, त्या चित्रपटातलं एक पात्र मरतं, म्हणजे खरं मरत नाही हां, फक्त त्या प्रसंगापुरतं मरतं. आणि मेल्यानंतर काय होतं, त्याच्या शरीरातून अशी एक ज्योत निघून जाते असं दाखवतात. त्याला आत्मज्योती म्हणतात. त्याच्यातली चेतना, त्याच्यातली ऊर्जा ती निघून जाते आकाशाच्या दिशेनं, म्हणजे देवाकडे. हे नवीन चित्रपटात दाखवत नाही, त्यांना वेळ नसतो हे सगळं दाखवायला. जुन्या चित्रपटात हे दाखवायचे, अध्यात्मही दाखवायचे. हे शरीर तिथे पडलं तरी काय होतं, ती ज्योत निघून जाते. तसं संत नामदेव काय सांगतात, तुमच्या आमच्यात जी चेतना आहे, जी ऊर्जा आहे, जी शक्ती आहे की नाही,
वर्गात कुणी नसेल तर स्वाभाविक तुमचं बोलणं जास्त आवाजात होतं, नाही का? शिक्षक आल्यानंतर आवाज थोडा कमी होतो. मग हे जास्त बोलणं, कमी बोलणं, हसणं, रडणं, धावणं, पडणं, उठणं, हे सगळं कशामुळे होतं? त्या शक्तीमुळे होतं. नामदेव महाराज म्हणतात ती शक्ती आहे ना, ती शक्ती म्हणजे देवाचा अंश जो तुमच्या आमच्या सगळ्यामध्ये आहे. म्हणून तो शक्तीचा अंश ज्याला काही जण आत्मा म्हणतात, ती ज्योती मुलांनो सगळ्यामध्ये आहे, माणसामध्ये आहे, तशी सगळ्या प्राण्यामध्ये सुद्धा आहे. मग नामदेवांना काय सांगायचं आहे? कीर्तनातून तो आनंद घेतल्यानंतर कुठं जायचं म्हणून सांगतात ते, परे हुन परते घर. हे आताचं आहे, तात्पुरतं घर आहे म्हणतात ते, हे कायम नाही. कुठं राहायचं आहे? तेथे राहू निरंतर. कुठं राहायचं ते सांगितलं त्याने, तिथे म्हणजे कुठे तेही सांगितलं. निरंतर म्हणजे कायमचं, त्याची माहिती त्यांनी पुढच्या चरणामध्ये दिली आहे. ते म्हणतात सर्वांचे जे अधिष्ठान, सर्वांचे म्हणजे खरोखर सर्वांचे, बरं का? म्हणजे तुम्ही डायनासोर्स वगैरे भले मोठे असे प्राणी बघितले असतील नॅशनल ज्योग्राफिक चॅनल वगैरे अन्य चॅनल्समध्ये, नाही का? दाखवतात ते एवढे मोठे मोठे प्राणी आहेत जगात, असे छोटे छोटे किडे आहेत जे आम्ही कधीच अनुभवले नाहीत. मी छोट्या किड्यापासून डायनासोरपर्यंत किंवा मुंगीपासून हत्तीपर्यंत अनेक प्रकारचे प्राणी आहेत, आणि त्या सगळ्या प्राण्यामध्ये तुम्ही आम्ही सुद्धा आहोत माणूस म्हणून. नामदेवांना काय सांगायचे? सर्वांचे जे अधिष्ठान, या सगळ्यांना जर कुणी तयार केलं असेल, कुणी शक्ती दिली असेल, तर ती त्या परमेश्वराने दिली आहे. म्हणून ते म्हणतात त्यांचं अधिष्ठान, सर्वांचं स्थान काय आहे? तो परमेश्वर आहे, देव आहे. आणि ही जाणीव ह्या कीर्तनामधून नामदेवांना झालेली आहे. आणि म्हणून ते सांगतात तेची माझे रूप पूर्ण. ते म्हणतात देवाला आपला असं केल्याशिवाय मी पूर्ण होणार नाही. आता तुम्ही म्हणणार नामदेवांना प्रपंच नव्हता का? सुखी संसार त्यांचा होता, पत्नी होती, मुलं बाळं होती. परंतु ते म्हणतात हे जीवन माझं पूर्ण नाही, कारण त्यांना एकच लळा लागला होता, एकच ओढ होती त्यांना, ती विठ्ठलाच्या नामाची आणि विठ्ठलाच्या रूपाची. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलं? तेची माझे रूप पूर्ण, त्या विठ्ठलाच्या चरणी कायमचं राहायचं आहे, आणि जेव्हा राहायला मिळेल तेव्हाच ते म्हणतात की मी पूर्ण होईन, माझं जीवन पूर्ण होईल. आणि शेवटी या अभंगाच्या चरणाच्या शेवटी त्यांनी सांगितलं अवघी सत्ता आली हाता. कीर्तनातला आनंद एवढा त्याला मिळाला की ते म्हणतात सगळीच सत्ता आपल्या हातात आली. सत्ता आणि संत यांचं तसं पटलं नाही कधी, बरं का? म्हणजे सत्ता आपण जेव्हा म्हणतो तेव्हा अधिकार म्हणतो, नाही का? राज्य म्हणतो, शासन म्हणतो. पण असं शासन, अशी सत्ता, असं राज्य संत नामदेवांना नको होतं. मग त्यांना कोणती सत्ता त्यांना मिळाली असं वाटतं सांगा बघूया. खरी सत्ता कोणती आहे? लोकांवर सत्ता फार सोपी आहे, परंतु स्वतःच्या मनावर सत्ता गाजवणं हे फार कठीण आहे. म्हणजे संत नामदेवांना आता वाटू लागलं की काहीही वाईट घडलं तरी दुःख होत नाही, कोणी काही उलट बोललं तरी राग येत नाही. ते म्हणतात नामाच्या माध्यमातून मी स्वतःचा राग, स्वतःचा अहंकार जो निर्माण झाला होता तो दूर केलेला आहे, आणि ही अवघी सत्ता मला मिळाली आहे. म्हणून जग जिंकणं फार सोपं असतं मला, नाही का? अनेक राजे रजवाडे असे होऊन गेले ज्यांनी जग जिंकलं, परंतु स्वतःच्या मनातला स्वार्थ त्यांना कधी जिंकता आला नाही. म्हणून नामदेव सांगतात की ह्या कीर्तनातून एवढा आनंद मिळाला की सगळं काही मिळालं असं वाटलं, एवढा आनंद मिळाला. म्हणजे कशाच्या माध्यमातून मिळालं? नामाच्या माध्यमातून मिळालं, कीर्तनाच्या माध्यमातून मिळालं. आणि हा सगळा आनंद, हा आनंदाचा प्रवास, आनंदाची अनुभूती, आनंदाचा अनुभव त्यांना कसं बरं मिळाला ते त्यांनी शेवटी सांगितलंय. तर ते म्हणतात हे सगळं माझ्या गुरुमुळे मला मिळालं. म्हणजे नामदेवांची विनम्रता किती मोठी आहे बघावं. म्हणजे आम्ही कितीही मोठे झालो तरी आपल्या गुरुपेक्षा आपण मोठे होत नाही, कारण गुरुमुळेच आपण मोठे झालेलो असतो, नाही का? म्हणून आपले गुरु असतील, आपले शिक्षक जण असतील, आपण नेहमीच त्यांचा आदर राखला पाहिजे. संत नामदेव सांगतात नामयाचा खेचरी दाता. दाता म्हणजे देणारा. खेचरी म्हणजे कोण? तर संत नामदेवांचे गुरु ज्यांचं नाव विसोबा खेचर असं होतं. आणि ह्या विसोबा खेचरांकडून, ह्या गुरूंकडून नामदेवांना हा अनुभव आला की ह्या जगात सगळीचकडे देव आहे. हे घडलं असं की नामदेवांना आधी ज्ञान मिळालं होतं, बरं का मुलांना? सहज म्हणून सांगतो तुम्हाला, परीक्षेत याच्यावरती काही विचारत नाहीत, बरं का? परंतु आपल्याला काहीतरी माहिती असायला पाहिजे जास्त, म्हणून सांगतो.
परीक्षेत ह्याच्यावरती प्रश्न येणार नाही. तर काय झालं, कसा गुरु मिळाला यांना? तर नामदेव ज्यांना ज्ञान प्राप्त झालं, उत्तम कीर्तन करायचे, पण ज्ञान मिळालं की अहंकारही आपोआप वाढत जातो, ह्यांचाही अहंकार वाढला. मग अनेक संतांनी यांना उपदेश केला की आता काय करा, गुरुना शरण चला. आणि म्हणून हे निघाले गुरुना शरण. एका शिवमंदिरात गेले, सांगितलं होतं तिथं चला गुरु भेटतील म्हणून. आणि मंदिरात जाऊन बघतात तर काय, एक कोणीतरी वृद्ध माणूस मंदिरात झोपलाय, तो सुद्धा गर्भगृहात झोपलाय, म्हणजे गर्भकूड आपण ज्याला म्हणतो त्या ठिकाणी. आणि कसा झोपलाय, त्या शिवपिंडीवरती त्याने पाय ठेवलाय. आणि अशा प्रकारे तो झोपलेला बघून नामदेवानं अर्थातच राग आला, अरे साक्षात शिवशंभूच्या त्या शिवपिंडीवरती पाय ठेवतो म्हणजे काय, उठवूया याला इथला. म्हणून ते तो काही उठे ना, मग दोन्ही पाय त्यांचे उचलले, दुसऱ्या बाजूला ठेवले, तिथं शिवपिंडी तयार झाली. तिथले उचलले म्हणाले इथे शिवपिंडी, दुसरीकडे पाय ठेवले, सगळं गर्भगृह जे होतं ते सगळंच शिवपिंडीने भरून गेलं. मग नामदेवांच्या लक्षात आलं की हे कोणीतरी सिद्ध पुरुष आहेत, महात्मा आहे कोणीतरी हा. शरण गेले, नमस्कार केला, मग त्यांना कळलं की हे कोण आहे, तर साक्षात विसोबा खेचर आहेत. मग त्या विसोबा खेचराने यांना उपदेश केला की देव सगळीकडे आहे, कणाकणात आहे, कुठं नाही असं नाही. आणि हे ज्ञान जेव्हा त्यांना मिळालं, तेव्हा ते ज्ञान, ती देवाची अनुभूती कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी संत नामदेवांनी त्याचा उपयोग केला. स्वतःही धन्य झाले, स्वतः कीर्तन केलं, इतरांना श्रवण करण्याची संधी दिली, आणि ह्याच्या माध्यमातून समाजाचं त्यांनी प्रबोधन केलं. आत्ता जी कविता तुम्ही आम्ही त्याचा अर्थ बघितला, तीच कविता स्वरांच्या माध्यमातून आपल्याला आता ऐकायची आहे. आपण ऐकूया. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, सर्व सांडूनी माझाई, सर्व सांडूनी माझाई, वाचे विठ्ठल रखुमाई, वाचे विठ्ठल रखुमाई, परे हूँ परते घर, परे हूँ परते घर, ते तेरा हूँ निरंतर, ते तेरा हूँ निरंतर, सर्वांचे जे अधिष्ठान, सर्वांचे जे अधिष्ठान, तेची माझे रूप पूर्ण, तेची माझे रूप पूर्ण, अवघी सत्ता आली हाता,
हे सत्ता आली हाता। नामयाचा खेचरी दाता, नामयाचा खेचरी दाता, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, कीर्तनाचे रंगी, कीर्तनाचे रंगी। मुलांनो, कविता आवडली? हो म्हणा। छान। आता ह्याच कवितेच्या पुढे आणखी एक अभंग रचना आहे, तीही आम्हाला बघायची आहे। संत नामदेवांचीच रचना आहे। सुरुवातीचा चरण असा आहे, परिसाचेनी संगे लोह होय सुवर्ण। आता हे परिस म्हणजे काय, नाही का असं म्हटलं जातं, मी जुन्या काळी लोक असं मानायचे की असा एक परिस नावाचा मौल्यवान दगड आहे, आणि तो मौल्यवान काय आहे तर त्याच्यामध्ये अशी शक्ती म्हणे की लोखंड जरी तुम्ही त्याच्याजवळ नेलं तरी त्या लोखंडाचंही तो काय करून टाकेल, सोनं करून टाकेल। आता असा परिस खराच होता का सांगता येणार नाही, पण लोक मानायचे। त्यामुळे असा परिस तुम्ही कुठेही शोधू नका, बरं का, असा परिस नाही आहे कुठे, परंतु लोक जुन्या काळी मानायचे आहे म्हणून संत नामदेवांनी ते उदाहरण दिलं की परिसाचेनी संगे त्या मौल्यवान दगडाच्या जवळ जर लोखंड आलं, त्याच्या संगतीत आलं, त्याचा स्पर्श झाला तर काय होईल, त्या लोखंडाचं सोनं होऊन जाईल, बरं का, लोखंडाचं सोनं। आता तुम्ही थोडा विचार जर केला तर असा परिस तुम्हा आम्हाला सगळ्यांना देवानं दिलेला आहे, आणि संत काय करतात, त्याच परिसाला स्वच्छ करतात, त्याच्यावर गंज चढला असेल तर काढतात मुलांना, कळलं का। हा परिस कोणता बरं आम्हाला दिलाय सांगा बघूया। एक दिलाय आम्हाला, सर्वांना दिलाय, तो परिस आहे बुद्धी, आपले विचार करण्याची शक्ती, हा परिस आहे खरा। त्याचा जर आपण योग्य जागी वापर केला तर आपण कुठंही सोनं तयार करू शकतो। म्हणजे सोनं म्हणजे चकाकणारं सोनं मी सांगत नाही आहे, आपल्या जीवनाचं सोनं होऊन जाईल म्हणजे आपण चांगल्या प्रकारे जीवन जगू शकू। हा परिस आम्हाला तुम्हाला सगळ्यांना दिलेला आहे, परंतु नामदेवानी जे उदाहरण परिसाचं दिलं आहे तो परिस एक फक्त दगड आहे, असा दगड आहे तो लोखंडाला सुद्धा काय करून टाकतो, सोन्याचं करून टाकतो। आता हे उदाहरण दिलं आहे संत नामदेवानी, का उदाहरण दिलं आहे, त्यांना लोकांना समजावून सांगायचं। आता नामदेव महाराजांनी अशी उदाहरणं का बरी दिली तुम्ही म्हणणार, कारण त्यांच्या समोरचा समाज होता तो एवढा सुशिक्षित नव्हता। आजकाल शिक्षण सगळ्यांना चांगल्या प्रकारे मिळतं आहे, शिक्षकांची शिक्षणाची माध्यमं आपली चांगली आहेत आज, नाही का, पुस्तकं सर्वांपर्यंत पोचत आहेत, ग्रंथ सर्वांपर्यंत पोचत आहेत, आता खिशात आपल्या सगळं जग आलेलं आहे, नाही का, भ्रमणध्वनीच्या माध्यमातून। पण त्या काळी असं नव्हतं, लोकांना जर काही सांगणार तर तो लोक निरक्षर, अडाणी बरेचसे, भोळे भाबडे, अंधश्रद्धा त्यांच्या मनात आहेत, मग त्यांना कुठंतरी देवाधर्माला लावायला हवं, त्यांना चांगलं मार्ग दाखवायला हवं। मग नामदेवांनी काय विचार केला, त्यांना उदाहरणं देताना अशी द्यावीत की त्यांना माहिती आहे, त्यांच्या जीवनातली आहे, अलग का लक्षात, कळलं। आणि म्हणून त्यांनी अशी उदाहरणं दिली, काय सांगितलं पहिलं उदाहरण देऊन, की परिस आहे, त्या परिसाच्या स्पर्शाला जर लोखंड आलं जवळ तर काय होईल, त्या लोखंडाचं सोनं होऊन जाईल। ह्या माध्यमातून संत नामदेव सांगतात, हे जसं होतं तसंच तुम्ही जर संतांच्या संगतीत गेलात, संतांच्या जवळ गेलात, त्यांच्याबरोबर राहिलात, ते सांगतात तसं वागू लागलात तर काय होईल, तुम्हालासुद्धा कोण भेटेल, नारायण भेटेल, म्हणजे देव भेटेल। संतांच्या माध्यमातून देव तुम्हाला सहजपणे भेटेल, कारण काय होत होतं त्या काळी, एका बाजूनं कडक व्रत वैकल्य केली जायची, कडक उपवास वगैरे केले जायचे, लोक होते कष्टकरी,
उपवास हे केलेच पाहिजे, परंतु उपवास करत राहिले तर इतर कामं कशी पुरी होणार सांगा बघू, आलं लक्षात? आणि म्हणून लोकांना साधा सोपा मार्ग त्यांनी सांगितला भक्तीचा, त्यासाठी नाम सांगितलं. आणि हे नाम देणारे, नाम घेणारे जे संत आहेत त्या संतांच्या सहवासात राहा म्हणून सांगितलं. कारण आपण ज्यांच्या सहवासात राहतो आपण त्यांच्यासारखे होऊन जातो, आपल्यालासुद्धा कळत नाही आपण असे झालो नाही का. तुम्हालासुद्धा अनुभव आला असेल, जेव्हा आम्ही चांगल्या स्वभावाच्या माणसांबरोबर राहतो त्यावेळेला आपोआपच आपणही चांगले होऊन जातो. आणि जर आपण वाईट माणसांच्या, त्यांच्या स्वभावाच्या, त्यांच्याजवळ गेलो, त्यांच्यावर राहू लागलो, त्यांच्यासारखं वागू लागलो, तर आपण त्या वाईट संगतीमुळे बिघडतो. हे कुठंतरी संतांच्या माध्यमातून नामदेवांना सांगायचं. आणि म्हणून नामदेवांनी सांगितलं की काय करा, संतांच्या जवळ चला. संतांच्या जवळ गेला की तुम्हाला देव भेटेल, कारण देव संतांच्या जवळ आहे, कारण ते नाम घेत आहे. हे उदाहरण म्हणून त्यांनी परिसाचं उदाहरण दिलं, आलं लक्षात? मग आणखी एक उदाहरण दिलं, ते म्हणाले की कीटकी ध्याता भृंगी झाला तोची वर्ण. कीटक सगळ्यांना माहिती आहे, वेगवेगळ्या प्रकारचे प्रजातीचे कीटक असतात, सगळे एकाच सारखे असत नाही. काही थपकत थपकत जाणारे असतात, काही उडणारे सुद्धा असतात. नामदेवांनी जे उदाहरण दिलं आहे ना, कीटकी ध्याता म्हणजे ध्यान करणारा, ध्याता म्हणजे ध्यान करणारा. ध्यान करायचं म्हणजे काय करायचं, बाकी सगळं विसरायचं आणि एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं, त्याला ध्यान म्हणतात. आम्ही अनेक वेळा बघतो की गरीब कुटुंबातली मुलं नाही का, ज्यांची एकच खोली असते राहायची, वेगळी खोली नाही अभ्यासाला, आजूबाजूला घरातली माणसं आहेत, त्यांच्या गप्पा गोष्टी सुरू आहेत, काही वेळेला भांडणं सुरू आहेत, परंतु एका खोलीत राहणारा, कुटुंबात राहणारी ती मुलं कधी कधी आपण अनेक वेळेला बघतो बोर्डात उच्च क्रमांकानं पास होतात, जास्त गुण घेतात, कारण त्यांचं ध्यान कुठं असतं, आपल्या अभ्यासावर असतं. म्हणून ध्यान करणं म्हणजे काय करणं, एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं. बाजूला सगळं जग आहे परंतु एका गोष्टीवर ध्यान केंद्रित करायचं, आणि त्यासाठी सराव पाहिजे, अभ्यास पाहिजे. नामदेवांनी सांगितलं कीटकी ध्याता भृंगी, हा कीटक जो आहे आणि तो भृंग आहे, काय झालं दोघांमध्ये नेमकं ते सांगतो. एक कीटक आहे, एक भृंग आहे, आणि कीटकानं काय केलं तर त्या भृंगाचा ध्यास त्याला लागला. का लागला ते बघूया. तर एक भृंग होता, ह्या भृंगानं काय केलं तर एक कीटक छोटासा जो आत्ता अंड्यातून बाहेर आला आहे, आणि अळी किंवा आळी आपण ज्याला म्हणतो त्याच्या रूपात तो आहे, हा भृंग काय करतो, त्याला उचलतो त्याच्या जागेवरून आणि आपलं जे राहण्याचं ठिकाण आहे तिथं आणून ठेवतो. कोणाला आणून ठेवतो, त्या आळीला. कीटक अजून त्याचा झालेला सुद्धा नाही पूर्ण, त्याला आणतो आणि आपल्याकडे आणून ठेवतो आणि त्याला खाऊन टाकत नाही एकदा. मी तो कीटकचा त्या आळीचा मनातून म्हणत असेल खाऊन टाक रे बाबा एकदा मला, म्हणून तो काय करतो, येतो येतो आणि याला टोचतो. इथून फिरून आला, भृंग उडून आला, त्याला टोचलं थोडंसं, आणि कुठून उडून आला, पुन्हा ह्याला टोचलं. असा तो पुन्हा पुन्हा दंश करू लागतो त्या आळीला, त्या कीटकाला. आणि मग असं होतं, एकसारखा ध्यास त्या आळीला किंवा कीटकालाच लागू लागतो की काय होईल, आता तो भृंग पुन्हा उडून येईल आणि मला पुन्हा दंश करेल, मला पुन्हा चावा घेईल. असं म्हणता म्हणता काय होतं, तो आळी ती किंवा तो कीटक बाकी सगळं विसरतो आणि एकच त्याला ध्यास लागतो. तो ध्यास त्याला कोणाचा लागतो, त्या भृंगाचा लागतो की आता येईल मला दंश करेल, पूर्ण त्याचाच विचार तो करू लागतो. आणि असा विचार करता करता काय होतं, एक दिवस असा येतो की साधा कीटक ज्याला उडता येत नाही, असा कीटक त्या भृंगाचा ध्यास करून करून त्या भृंगासारखाच एक दिवस उडून जातो. म्हणजे त्याचा वंश किंवा ज्याला वर्ण म्हटलंय, कीटकी ध्याता भृंगी झाला तोची वर्ण, जो उडू शकत नव्हता, त्याची जी जाती आहे, त्याचा जो वंश आहे, त्याच्यात उडण्याची क्षमता नाही, परंतु त्यानं त्या भृंगाचा एवढा ध्यास घेतला की त्याच्यात ती शक्ती आली आणि तो उडून गेला. नामदेवांनी उदाहरण का दिलं माहिती आहे, हे सगळ्यांना उदाहरण लागू होतं बरं का, म्हणजे त्या काळाच्याही लोकांना होतं आणि आजच्याही लोकांना, उलट आजच्या लोकांना जास्त उदाहरणे लागू होतं. कशाला तर आमच्यामध्ये सगळी क्षमता आहे. संत नामदेवांनी सांगितलं की तुमच्यामध्ये ही क्षमता आहे, मग त्याचा उपयोग तुम्ही का करत नाही का. एखादा कीटक जो उडू शकत नाही, केवळ ध्यास त्याला लागतो आणि तो उडून जातो म्हणाले, मग तुमच्या आमच्यामध्ये जी क्षमता आहे त्याचा आपण पूर्ण उपयोग केला पाहिजे. अभ्यास करताना पूर्ण क्षमता आपली जी आहे त्याचा वापर केला पाहिजे, असा ध्यास आपल्याला लागला पाहिजे. आणि असा ध्यास लागला तर काय होतं, आपल्याला जे ध्येय गाठायचं आहे ते आपण गाठू शकतो.
म्हणून संत नामदेवाने हे उदाहरण देऊन सांगितलं की कीटकी ध्याता भृंगी झाला तोची वर्ण तैसा भेटे नारायण संत संगे. म्हणाले एकदम सोपं आहे, संतांच्या जवळ चला देव तुम्हाला आपोआप भेटेल. आणि शेवटचं उदाहरण ह्या कवितेतलं ह्या अभंगातलं त्यांनी दिलं आहे, ते म्हणाले वनस्पती परिमळू चंदन झाला जाण. म्हणजे माणसानं कसं जगावं हे सुद्धा नामदेव महाराजांना सांगायचं. वनस्पती परिमळू चंदन झाला जाण. चंदनाची झाडं जिथं जिथं असतात त्याच्या आजूबाजूला जी जी झाडं असतात काय होतं सांगा, तर त्या चंदनाचा सुगंध सगळ्या झाडांना येऊ लागतो. हा मोठेपणा कोणाचा, त्या चंदनाचा मोठेपणा, त्याचा सद्गुण आहे. म्हणून माणसानं जीवन त्या चंदनाच्या झाडासारखं जगावं. चंदनाचं खोड आपण उगाळतो ते झिजतं, परंतु ते काय करतं, दुसऱ्याला सुगंध देतं. त्याच्या माध्यमातून आपण देवाची पूजा करतो, देवाला आपण ते गंध लावतो, नाही का? तो सुगंध सगळीकडे पसरतो, तो परिमळ, तो सुगंध. वनस्पती परिमळू चंदन झाला जाण, त्या चंदनाचा सुगंध सगळीकडे पसरतो. हे जसं खरं आहे, संत नामदेव म्हणतात परमेश्वर सुद्धा तुम्हाला एकदम सहज असा भेटू शकतो. तुम्ही संतांच्या जवळ चला, त्यांच्या सहवासात राहा. आता तुमच्यापैकी कदाचित कुणीतरी विचार करेल की ह्या संतांच्या जवळ आता आम्ही कसे राहणार, आहे का? संतांचं जीवनकाल कधीच समाप्त झाला. देहरूपानं हे थोर संत आमच्याबरोबर नाहीत, अगदी बरोबर आहे, संत देहरूपानं नाही आहेत, परंतु त्यांनी जे लिहून ठेवलं आहे, जे सांगून ठेवलं आहे, जो उपदेश आहे, तो तुमच्या आमच्याबरोबर नक्कीच आहे. आणि त्याचा जर आपण योग्य वापर केला, ते अभंग असतील, त्या ओव्या असतील, ते श्लोक असतील, हे सगळं जर आपण पुन्हा पुन्हा म्हटलं, तर पहिला संस्कार कशावर होतो, आपल्या वाणीवर होतो. मग आपण ते ऐकलं किंवा आम्ही म्हटलं, घरात कुणीतरी ऐकलं, ऐकणाऱ्यावर कानावरती दुसऱ्याच्या तो संस्कार होतो. म्हणून सांगणं चांगलं सांगितलं गेलं पाहिजे, चांगलं बोललं गेलं पाहिजे, आणि त्यासाठी ह्या संतांच्या रचना आहेत, त्याचा अभ्यास आम्ही करायला हवा. आणि हे का करायला हवं, तर ह्या माणसाच्या जन्मातच आपण देवाला आपलासा करू शकतो. संतांनी आपलं सगळं जीवन त्याच्यासाठीच वाहिलं होतं, एकच त्यांचं उद्दिष्ट होतं, देवाला आपलंसं करायचं. आणि त्याचबरोबर जे ज्ञान आपल्याला मिळतं ते ज्ञान सर्व लोकांना द्यायचं, सगळ्यांना समतेनं बघायचं, सगळ्यांचा उद्धार व्हावा, सगळ्यांची जीवनं चांगली व्हावीत, ह्यासाठी संतांनी जीवनभर काम केलं. असे संत नामदेव महाराज, त्यांची कविता जी आत्ता त्याचं स्पष्टीकरण तुम्ही ऐकलं, ती आपण एकदा कविता ऐकूया. परिसाचे निसंगे लोह होय सुवर्ण, परिसाचे निसंगे लोह होय सुवर्ण. तैसा भेटे नारायण संत संगे, तैसा भेटे नारायण संत संगे. कीटकी ध्याता भृंगी झाला तोची वर्ण, कीटकी ध्याता भृंगी झाला तोची वर्ण. तैसा भेटे नारायण संत संगे, तैसा भेटे नारायण संत संगे. वनस्पती परिमळू चंदन झाला जाण, वनस्पती परिमळू चंदन झाला जाण. तैसा भेटे नारायण संत संगे, तैसा भेटे नारायण संत संगे.
आता आम्ही दोन्ही कविता ऐकल्या. आता ह्या दोन्ही कवितांमध्ये जो शब्दार्थ आहे तो आम्ही बघूया. तो तुम्ही वाचू शकता. ज्ञानदीप ज्ञानाचा दीप संत संगे संताच्या संगतीने माझाही माझ्याजवळ ध्याता ध्यान करणारा अधिष्ठान स्थान वर्ण वंश रंग परेहून दुसऱ्याचे परिमळू सुगंध. आणखी काही शब्दार्थ आहे ते वाचूया. वाचा वाणी निरंतर कायम अवघी सगळी दाता देणारा. दाता हा शब्द कधीकधी देवासाठी सुद्धा वापरला जातो. जो कोणी आपल्याला देतो तो दाता. एखादी दानशूर व्यक्ती असेल तर त्याच्यासाठी सुद्धा दाता हा शब्द वापरला जातो, देणारा या अर्थानं. लोह लोखंड सुवर्ण सोने. तर मुलांनो, अशा प्रकारे ही कविता आपण अभ्यासली आहे. कविता झाल्यानंतर अर्थातच प्रश्न येतात आणि एका वाक्यात प्रश्न असोत, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा हा प्रश्न असो किंवा जोड्या जुळवा असो, आपल्याला तेवढंसं काही कठीण वाटत नाही. परंतु जेव्हा मोठे प्रश्न येतात तेव्हा काही वेळेला आपल्याला ते कठीण वाटतात. परंतु आपण असं केलं तर बघा, जे मोठे प्रश्न आहेत म्हणजे प्रश्नांची उत्तरं जी मोठी आहेत लिहायची, ती प्रश्नांची उत्तरं आपण लिहिताना अभ्यास करताना काय करायचं, समजा चार ओळीत उत्तर असेल तर पहिल्यांदा त्यातल्या एक किंवा दोनच ओळी व्यवस्थित वाचायच्या, त्या लिहून बघायच्या, त्या आठवून बघायच्या. मग त्या नीट अप्लाय झाल्या का? हो झाल्या. मग तिसरी ओळ करायची, मग चौथी ओळ करायची आणि मग सगळं उत्तर जे आहे ते लिहायचा प्रयत्न करायचा. मला वाटतं असं केल्यानंतर जे आपण मोठी उत्तरं लिहायला काही वेळेला कमी पडतो ते कमी पडणार नाही, म्हणजे आपल्याला जमेल मोठी उत्तरं लिहायला. तुम्ही याचा नक्कीच उपयोग कराल हा मला पूर्ण विश्वास आहे. संतवाणीतली ही पहिली संतवाणी नामदेवांची, आज आपण त्याचा अभ्यास केला. पुढच्या वेळेला पुढील संतवाणी बघूया. सर्वांनी ह्या कविता पुन्हा पुन्हा ऐकाव्यात, फार महत्त्वाचं आहे, ऐकाव्यात आणि म्हणाव्यात. धन्यवाद.